सुधारित नागरिकत्व कायदा व नागरिकत्व नोंदणी कायद्याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील विविध 50 जनसंघटनांच्या वतीनं दिनांक 24 जानेवारीला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. यानिमित्त दिनांक 24 जानेवारीला नंदुरबार जिल्हा बंद पुकारून सहभाग नोंदविण्यात येणार आहे. NRC व CAA कायदा रद्द करण्यात यावा अशी मागणी असून नंदुरबार शहरासह जिल्ह्यात बंद पाडण्यात येणार आहे. या बंदला विविध पुरोगामी संघटनांचा पाठिंबा असून दिनांक 24 जानेवारीला नंदुरबार जिल्ह्यात बंद पुकारून सकाळी 10 वाजता नंदुरबार येथील नेहरू चौकातून बंद साठी आवाहन रॅली काढण्यात येणार आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात येणार आहे. या बंदच्या दिवशी शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे सकाळी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या बंद मध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन नंदुरबार जिल्हा संविधान संवर्धन नागरी कृती समितीचे अरुण रामराजे यांच्यासह नथ्थू साळवे, एजाज बागवान, दिलावर शाह, कादर शाह, अरिफ कमर शेख, संजय रगडे, बाळाभाऊ ब्राह्मणे, नानासाहेब ठाकरे, आप्पा वाघ, दिलीप बागले, सुनील सूर्यवंशी, सुरेख जगदेव, पंडित तडवी, छन्नू पठाण, सुरेश जोशी आदींनी आयोजित पत्रकार परिषदेतून केलं आहे. दिनांक 24 जानेवारी 2020 शुक्रवारी नंदुरबार जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या पुरोगामी संघटना, धर्मनिरपेक्ष संघटनांच्या वतीनं महाराष्ट्र बंद जो होतोय त्या बंदमध्ये नंदुरबार जिल्ह्यातल्या आम्ही सर्व संघटना संविधान संवर्धन नागरी कृती समितीच्या मार्फत उतरणार आहोत. आमचा जो बंद आहे हा NRC आणि कॅपच्या विरोधामध्ये आहे. जो नागरिकत्व सुधारणा कायदा आहे त्याला आमचा विरोध असल्यामुळे या बंदमध्ये आम्ही उतरणार आहोत आणि या बंदला या नंदुरबार जिल्ह्यातल्या जनतेने पाठिंबा द्यावा असं आव्हान या निमित्ताने सर्व संघटनांच्या वतीनं मी या ठिकाणी जनतेला करतो आहे. अल्पसंख्याक हिंदू हे सगळ्या जाती धर्माच्या लोकांचं नुकसान होणार आहे, त्यांच्या नागरिकत्व हिरावलं जाणार आहे. म्हणून हे देशभर जे चाललेलं आहे आंदोलन नागरिक कायद्याप्रमाणे आणि तो नागरिकत्वाचा त्यांनी जसं मतदानाचा हक्क आहे तसं या देशाचे आम्ही नागरिक आहेत असं घटनेमध्ये जसं नोंद आहे त्याप्रमाणेच राहिलं पाहिजे. नवीन हा सुधारित कायदा असेल नागरिकत्व त्याला आमचा कडवा विरोध आहे आणि या विरोध असल्यामुळे आम्ही शासनाला जाग यावी इशारा देण्यासाठी हा 24 तारखेला आम्ही बंद हा कमी देत आहोत.